कारण की दोन दिवसापूर्वी बीड मध्ये धनंजय मुंडेची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी आपले शक्ती प्रदर्शन दाखवले होते. तुम्ही तुमचं शक्ती प्रदर्शन कधी दाखवणार? मी तर दरवर्षी दाखवते, वर्षातून 4 वेळा दाखवते. त्याला दाखवायची गरज नाही आहे. मी नुसती त्या दर्शनाला आले. ही शक्ती माझ्या मागे आहे आणि शिवाचे आशीर्वाद आहे. ही शिव आणि शक्ती आहे, कोणाशी माझी तुलना नाहीच. काही स्थानिक राजकारणाचा संदर्भात असा विषय आहे. धनंजय भाऊ आपल्या मित्रपक्षासोबत सत्तेत आलेले आहेत. तर मॅडम, धनंजय भाऊ आता सत्तेत आले आहेत आणि स्थानिक राजकारणात त्याचा काय फरक आपल्याला पडेल? आपण भाजपमध्ये आहात आणि भाऊसुद्धा भाजपच्या सोबत आलेले आहेत. मी ह्याच्या वेळी योग्य तेव्हा बोलेन. आज देवेच्या स्थानी राजकारण बोलायचं. देवाकडे काय शक्य?